धर्मांध शक्तीकडून बौद्ध आदिवासी मातंग ओबीसी व मुस्लिम समाजाच्या व्यक्तींवर सातत्याने होणाऱ्या अत्याचाराचे निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा काढला. या संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जिल्हा प्रभारी विष्णू जाधव, विभागीय प्रवक्ते धर्मराज चव्हाण, श्याम ढवळे, जिल्हाध्यक्ष टी डी रुमाले, महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुनीता साळवे, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, प्रमोद कुटे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते. मोर्चेकऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचं निवेदन सादर केले. त्याद्वारे जरीला खान यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, कुटुंबियांना 50 लाखाची आर्थिक मदत करावी, अन्य जिल्ह्यातील अत्याचार प्रकरणात आरोपींविरोधात कठोर शासन करावे, गायरान जमिनी नियमाकुल करावेत, रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुल धारकांना 5 ब्रास वाळू विनामूल्य द्यावी. दलित मुस्लिम अल्पसंख्याक समाजावर राज्यभर होत असलेल्या हल्ल्याच्या विरोधामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं सध्या बाळासाहेब आंबेडकर प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकूर यांच्या आदेशान्वये संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयावर ज्यांना आक्रोश मोर्चे या ठिकाणी काढले गेले आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला. नांदेडच्या गोंडार तालुक्यातील गोंडार गावातील अक्षय भालेराव या तरुणाचा बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली याचा राग मनात ठेवून निर्गुण हत्या झाली. लातूर जिल्ह्यातील रेणापूर या गावातील तुपघाले नावाच्या मातंग युवकाची सावकारानं हत्या केली. अकोल्याच्या हिना मेश्राम या आमच्या भगिनीचा मुंबईमध्ये वसतिगृहामध्ये शिक्षण घेत असताना तिच्यावर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला. परळीच्या जरीन खानचा पोलीस कोठडीमध्ये संशयित आरोपीला म्हणून त्याला त्याने अटक केलं आणि रात्री त्या ठिकाणी त्याला अमानुषपणे मारहाण करण्यात आली. यासह अन्य मागण्या करण्यात आल्या.